महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन परदेशपुरा तालुका जुन्नर या ठिकाणी करण्यात आलं आहे. याचे उद्घाटन नुकतंच अतुल पेनके यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी उद्योजक सुजित खैरे, महाराणा प्रताप स्पोर्ट्सचे आधारस्तंभ ज्येष्ठ खेळाडू अजित काका परदेशी, आयोजक आनंद सिंह परदेशी, विनायक खोत, क्रीडा शिक्षक संजय खराडे, जालिंदर ढमाले, माजी उपनगराध्यक्ष अंबरसिंह परदेशी, असलम शेख, दीपक परदेशी, सुमित परदेशी व हॉलीबॉल शौकीन उपस्थित होते. मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे बसण्यासाठी चक्क छोटे खाणी स्टेडियम उभारण्यात आलं आहे. जसं क्रिकेटच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतं, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या खेळाचे आयोजन आनंदसिंह परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं आहे. असंख्य संघांनी या स्पर्धेत सहभाग देखील घेतलाय. पाहुयात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर आणि प्रतिनिधी अक्षय डोके यांनी घेतलेला हा आढावा. विचार आणि आमदार साहेबांनी या स्पर्धेला प्रोत्साहन दिलं आणि या ग्राउंड साठी 50 लाख मी खेळाडूंना विनंती करतो, आपला खेळ दाखवा, शॉट झाले पाहिजे. काँग्रेस पक्ष जुन्नर शहर यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. शिवाजी महाराजांना प्रथमत वंदन करतो. आज आपल्या महाराणा स्पोर्ट्स क्लब जुन्नर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर शहर आयोजित माझ्या परदेशपुरातल्या सर्वच माझ्या तरुण बांधवांनी, त्यामध्ये आनंद भैया असतील, सुमित असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी इथं भव्य अशा महाराष्ट्र पातळीच्या व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केल्या, त्याबद्दल निश्चित प्रकारे त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. या मैदानाची परंपरा व्हॉलीबॉलची कित्येक अनेक वर्षापासून आहे आणि जो या मैदान गाजवतो त्याच्या तब्येतीपासून राहणीमानापासून सगळ्या गोष्टी अत्यंत कशा वाखाणण्याजोगा आहेत ते आपण सर्वजण पाहतोय. आपण जेव्हा पुढच्या पिढीला विकासाच्या दृष्टिकोनातून, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सुसंस्कृत करतो, तेव्हा मैदानाचा खेळ सुद्धा हे पुढच्या परंपरेला देण्याचं काम हा परदेशपुरा गेले कित्येक अनेक वर्ष करतोय याचा आनंद वल्लभशेठ बेंडके साहेबांनी माझ्या मनामध्ये आहे. आणि जेव्हा माझे तरुण बांधव या मोठ्या स्पर्धा भरण्यामध्ये आयोजन करण्यामध्ये माझ्याकडे आले, तेव्हा मी असेल, आमचे मित्र सुजित भाऊ असतील, राजा भाऊ असतील, आम्ही सर्वांनीच मिळून या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी हे काम इथे केले. निश्चित प्रकारे तुम्ही सर्वांची मेहनत खूप मोठ्या प्रमाणात दिसते. ग्राउंड अत्यंत सुंदर तयार केलेला आहे आणि हजारोच्या संख्येने जेव्हा इथं खेळावर प्रेम करणारे एवढे खेळाडू, मित्र, प्रेक्षक इथे येतात हे पाहून आमच्या सगळ्या मेहनतीचं चीज झालं असं आम्हाला वाटतं. पुढच्या 5 दिवसांनी शिवजयंती आहे. या शिवजयंती साजरी करत असताना खूप मोठ्या प्रमाणात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मदतीने आपण साजरी करतो. राज्य पातळीच्या कबड्डी स्पर्धा आपण पलीकडच्या मार्केट कमिटीच्या मैदानामध्ये घेतो. मॅटवरच्या ज्या स्पर्धा असणार आहे तब्बल 15 लाख रुपयाच्या बक्षिसा त्या कबड्डी स्पर्धामध्ये होणार आहेत. प्रो कबड्डीचे अनेक महाराष्ट्रातले खेळाडू त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. 16, 17 आणि 18 हे 3 दिवस त्या स्पर्धा होत आहेत. त्याचबरोबर 19 तारखेला त्याच ठिकाणी आपल्याला जिल्हा पातळीवरच्या कुमार गटाच्या कुस्तीच्या स्पर्धा आपण तिथे घेणार आहेत आणि काही प्रेक्षणीय सामने हिंद केसरी अमोल भुतडे आपल्या इथल्या शिवराज राक्षे खेड तालुक्यातला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख असे नामवंत पहिलवान 19 तारखेला तिथं कुस्तीच्या मैदानामध्ये येणार आहे. त्यालाही तब्बल 15 लाख रुपयाचं बक्षीस माननीय अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आपण तिथे खर्च करतोय. त्याचबरोबर 17 आणि 18 तारखेला भव्य अशा बैलगाड्या स्पर्धा आपण आयोजित केलाय. त्यालाही जवळपास 20 लाखाहून अधिकचं बक्षीस आपण देतोय. यंदाची शिवजयंती खेळाप्रती प्रति समर्पित हे करण्याचं काम आम्ही सर्वजण करतोय. या तरुणांना बलशाली आणि या भारताचा नागरिक बनवण्यासाठी
हे सर्व आम्ही सगळे मेहनत घेतोय. 18 तारखेला तब्बल 30 लाख रुपयाचं बक्षीस आहे. ऑल इंडियाचे स्पर्धक धावणारे तिथे येणार आहेत. 18 तारखेला पहाटे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापासून ऑल इंडिया लेवलची मॅरेथॉन स्पर्धा आपण तिथे आयोजित केली. ती पण अत्यंत भव्य स्वरूपात होते. हे सर्व आपण शिवजयंती निमित्त करतोय की जेणेकरून पुढच्या पिढी आणि खेळाडूंना अत्यंत प्रोत्साहन मिळेल आणि आपल्या शिवनेरी किल्ला आणि जिल्ह्याचं नाव संपूर्ण जगामध्ये गाजेल. मी महाराष्ट्रातून आलेल्या प्रत्येक खेळाडूचं मनपूर्वक स्वागत करतो. परदेश पुराने सर्व माझ्या मित्रपरिवारांनी माझा सन्मान केला त्याच्याबद्दल आभार मानतो. मी जेव्हा परदेश पुरा आणि महाराणा स्पोर्ट्स क्लब आणि तुमच्या संघटनेने मला इथं आमंत्रित केलं, ज्या दिवशी तुम्ही मला सांगितलं की आम्हाला या मैदानाचा विकास करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही जेव्हा मला निधी मागितला, 8 दिवसाच्या 8 माननीय पालकमंत्री अजितदादा तुकडून आपण 50 लाख रुपयाचा निधी या मैदानासाठी आपण खर्च करतोय. तुमच्या सायांच्या पाठीमागे तुमचं भव्य नात्याने अतुल बेंगे खंबीरपणे उभा आहे. एवढे या निमित्ताने सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. जय शिवराय.